नमस्कार। विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली होती, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही रोखठोक उत्तर दिला आहे। फडणवीस म्हणाले होते की सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना मंत्र्यांना घाबरला आहे, त्यामुळे येत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा मुद्दाच कार्यक्रम पत्रिकेत घेण्यात आला नाही। त्यावर पत्रकारांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा प्रश्न विचारला तेव्हा अजितदादा म्हणाले, जर विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणून दाखवावा, मग वाजून दाखवतो त्यांच्या सोबत किती आमदार आहेत आणि आमच्या सोबत किती। अजित पवारांच्या या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत हशा पिकला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघतच राहिले, त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चा आहे की अजितदादा मोजकेच बोलले पण थेट बोलले। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।